ग्राम पंचायतीचे नगर परिषदेत रूपांतरण करण्यात यावे या मागणीकरिता आज घुग्गुस येथे सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन करण्यात आले, त्यामुळे काही काळ येथील वाहतूक विस्कळीत झाली होती. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत ठाण्यात नेले, काही वेळात त्यांची सुटकाही करण्यात आली. घुग्गुस ग्राम पंचायतीच्या नगर परिषदेत रूपांतरण करण्याची प्रक्रिया शासकीय स्तरावर सुरू असून नगर परिषदेची पहिली अधिसूचना 31 ऑगस्टला जाहीर करण्यात आली आहे. मात्र राज्यातील मुदत संपलेल्या 14,000 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी होऊ घातल्या आहेत. यात घुग्गुस ग्रामपंचायतीचाही समावेश आहे. मात्र येथे नगर परिषद करण्यात यावी या मागणीसाठी सर्व पक्षांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. याच मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सर्व पक्षीय नेत्यांकडून घुग्गुस येथे बस स्थानक परिसरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. परिणामी काही काळ परिसरातील वाहतूक खोळंबली होती. यावेळी घुग्गुस पोलिसांच्या वतीने चोख पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. दंगा नियंत्रण पथकालाही येथे पाचारण करण्यात आले होते. काही वेळ आंदोलन चालल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांना पोलिसांनी घुग्गुस पोलीस ठाण्यात नेले, त्यानंतर काही वेळातच सर्वांना सोडण्यातही आले. नमस्कार. घुग्गुस ग्राम पंचायत को नगर परिषद बनाने के मांग को लेकर के आने वाले 15 जानेवारी को हो रहे घुग्गुस ग्राम पंचायत के चुनाव पर सर्वपक्षीय दलों ने बहिष्कार डाला है. इसी के चलते आज घुग्गुस में शासन और प्रशासन का ध्यान आकर्षण करने के लिए चक्काजाम आंदोलन किया गया है और आने वाले दिनों में भी सर्वपक्षीय नेताओं की ओर से उग्र स्वरूप का आंदोलन किया जाएगा.